अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. एक स्वामी भक्त म्हणून आपण बघा, आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गात आलो आहोत तर ह्या मार्गात आपल्याला खूप जास्त मनशांती मिळते, जी कुठेही मिळत नाही. कितीही तुम्ही पैसा फेकला तरीही तुम्हाला ती मनशांती कधीच मिळणार नाही, जी आध्यात्मिक मार्गात मिळते. त्याच पद्धतीने आपण महाराजांची सेवा करतो, महाराजांचं नामस्मरण जरी केलं, महाराजांना एकदा हाक जरी मारली तरी पण महाराज आपल्या प्रत्येक मदतीला धावून येतात आणि आपल्यासाठी महाराज ठामपणे उभे असतात. पण कधी कधी मनात सगळ्या स्वामी भक्तांना, सगळ्याच माझ्यापासून तुम्हापर्यंत सगळ्यांना एक मनात येतं की महाराज मी कधीच कोणाचं वाईट नाही केलं, मी नेहमी दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करत असतो, तरीही माझ्या आयुष्यात एवढे संकट का, एवढे दुःख का, मी तर कोणाचं वाईट करत नाही, मी तुमची इतकी सेवा करतो, तुमच्या मी आरत्या गातो, तुमचं पारायण करतो, तुमचं नाही ते मी सगळं करतो, पण माझ्या आयुष्यात दुःख का. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की काळाचं एक चक्र असतं बघा, की आपला जन्म होतो, आपण लहान असतो, नंतर आपण शाळेत जातो, कॉलेजला जातो, नोकरी करतो, लग्न होतं, मग आई वडील होतो, मग कदाचित सासू सासरे, सून येते. तर हा जो काळाचा चक्र आहे बघा, माझा फक्त जन्म झाला आहे तर मी ना आयुष्यभर लहान नाही राहू शकत. आपल्याला एक एक स्टेप्स आपल्याला आहे ना आयुष्यात, म्हणतो ना की प्रत्येक आपल्याला काही ना काही सिच्युएशन फेस करायची असते आणि प्रत्येक रोल आपल्याला निभावायचे असतात. त्याच पद्धतीने दुःख आणि सुख हे दोन रोल आहे. आपण नेहमी म्हणत असतो बघा की प्रत्येक माणूस त्याचं नशीब घेऊन येतो. आपण मला तरी वाटतं ना ह्या जगात वेळेच्या आधी कोणालाही कधी काही मिळालेलं नाही आहे. मी खरंच तुम्हाला सांगते, तुमचं लग्न असो, तुमचा पैसा असो, तुमचं मृत्यू असो, ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि हा सगळा कर्माचा सिद्धांत आहे. मला खरंच तुम्हाला सांगायला आवडेल की कर्म, आपण जेव्हा जन्माला येतो सगळेजण म्हणतात की नशीब घेऊन येतो ना, तर हे खरं मागच्या जन्माचं नशीब आपण घेऊन येतो. आता बघा, मागच्या जन्मात मी खूप पाप केले असेल, माझ्याकडनं काय झालं असेल मला माहिती नाही आहे, पण तो जो कर्माचा सिद्धांत आपण आपल्या जन्माला घेऊन येतो ना, तो आपल्याला आयुष्य जगायला. काही काही जण आहे ना, म्हणजे जे कधी देवाला हात जोडत नाही, ज्यांचं आयुष्य खूप चांगलं आहे, एकदम सरळ मार्गाने चाललं आहे, ज्यांच्या आयुष्यात कधी दुःख आलेलं नाही आहे, खूप म्हणजे त्यांच्याकडे माता लक्ष्मीची पण कृपा आहे, खूप त्यांच्याकडे पैसा आहे, गाड्या आहे, बंगले आहे, सगळं सगळं आहे त्यांच्याकडे, ते कधीही देवाला हात जोडत नाही आणि आपण नेहमी त्यांचीच तुलना करत असतो की मी स्वामींच्या एवढ्या आरत्या गाते, एवढे पारायण मी केले तरी माझ्या आयुष्यात दुःख संकट का. मला ते सांगायचं की महाराज पण ते सांगता की बाळा, मी माझं सांगते, माझा जन्म झाला आहे, मी जन्माला माझ्या मागच्या जन्माचं कर्म घेऊन आली आहे, जोपर्यंत त्या मागच्या जन्माच्या चक्रातून मी मुक्त होत नाही ना, तोपर्यंत मी महाराजांसमोर जाऊ शकत नाही. किंवा मग माझं लग्न असो, मला पैसा असो, माझं घरदार असो, माझा मृत्यू असो, आणि मागच्या जन्माचं मला ह्या जन्मात फिरायचं आहे आणि ह्या जन्माचं पण मला ह्याच जन्मात फिरायचं आहे. हे कलियुग आहे, ह्या जन्माचं तुम्हाला ह्याच जन्मात फिरायचं आहे. मला फक्त एक सांगायचं की महाराजांची सेवा करून आध्यात्मिक सुख मिळतं, पण देव हा तुमच्या कर्मात असतो. आपण एखाद्याला मदत करतो ना, फक्त त्याला स्वामी समून, म्हणजे स्वामींनी आपल्याला त्याच्यासाठी पाठवलाय. तुम्ही जसं मला प्रत्येक वेळेस म्हणत असताना की ताई तुम्हाला, म्हणजे तुला आमच्यासाठी पाठवलाय, मला फक्त एक सांगायचं आहे की मी माझ्यावरनं सांगते, याच्यानंतरचा जन्म मला मिळतो की नाही मला माहिती नाही, अखंड मला स्वामी कृपा आहे माझ्यावर आणि मला स्वामी सेवाच करायची आहे. तुमच्यापर्यंत मला माझा स्वामी अध्यात्म स्वामी मार्ग मला तुमच्यापर्यंत आणून ठेवायचा आहे. फक्त मला एक सांगायचं आहे, मी स्वामींची सेवा करते म्हणून माझ्या आयुष्यात दुःख संकट त्रास असं नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम आहे, हाताची पाची बोटं कधीच सारखे नसतात. फक्त मला एक सांगायचं आहे, फक्त महाराजांच्या सान्निध्यात आहोत ना, जो भोग आपल्याला भोगायचा होता, ज्याला आपण भोगच म्हणतो, जो भोग आपल्याला भोगायचा होता, जो भोग आपण भोगणार होतो ना, त्याची तीव्रता खूप कमी होते, खूप कमी होते. बघा, नेहमी चांगल्या माणसासोबत वाईट का होतं, किंवा चांगल्यांना कधी चांगलं मिळत नाही, अरे आपण ह्या जन्मात खूप चांगले आहोत, मागच्या जन्मात आपल्याकडनं खूप चुका झालेल्या असतील, खूप चुका, कदाचित कोणाचं मन दुखवणं असं किंवा त्याच्या पलीकडे पण ज्या घाणेरड्या चुका आपल्या झाल्या असेल त्याचं फळ आपल्याला ह्या जन्मात मिळतं आहे. आणि
हे सुद्धा फळ, हा सुद्धा त्रास तुम्ही हसत मुखाने सहन केला पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही 7 वर्ष झाली सेवा करत, तुम्ही 8 वर्ष झाले, कोणी 20 वर्ष झाले, पण तुम्ही महाराजांना ब्लेम करूच नका. मला असे खरंच मेसेज येतात की ताई आम्ही 108 पारायण केल्यावर आमचे काम होईल का? अरे तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला एका पारायणात फरक पडेल असेही स्वामी भक्त आहे जे मला सांगता. मला सकाळीच एक कमेंट आली की ताई, त्या ताईंचं मला नाव येणं आठवत नाही, मी सकाळी ती वाचली की ताई 8 वर्षापासून आमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी नाही झाल्या त्या फक्त 6 महिन्यात झाल्या म्हणे, सत्यनारायणाच करून आणि स्वामी सेवा करून. मला सांगायचं आहे ताईंच्या 8 वर्षात त्या चांगल्या गोष्टी का नाही झाल्या, कारण त्यांचा तो भोग होता, त्यांचा तो प्रारब्ध होता जो त्यांनी भोगला, पण आता त्यांच्या आयुष्यात चांगलं घडतंय. आणि हा जो भोग आणि हा प्रारब्ध आपल्याला जर तो कमी करायचा असेल, लवकरात लवकर मागच्या जन्माचं जर कर्ज फेडायचं असेल ना, तर फक्त आत्तापासूनच स्वामी सेवा करा. खूप सेवा नाही करायची आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळ सांगते की देव आपल्या कर्मात असतो, तुमचे कर्म चांगले ठेवा, एखाद्या गरजू माणसाला मदत करा. आता समजा कोणाला जरी भूक लागली आहे, सिग्नलवर तो बसलेला आहे, त्याला जर तुम्ही खाऊन दिल खाऊ घातलं तर काय माहिती की तो स्वामीच्याच रूपात येऊन, स्वामी त्याच्या रूपात येऊन तो खाऊन घेईल. असं पण असतं, माणसं हे म्हणजे देव आपल्या कर्मात असतो. माणसांशी चांगलं वागा, कधी कोणाची निंदा करू नका, आणि सगळ्यात महत्त्वाचं कधी कोणाची बरोबरी करू नका. त्याचं चांगलं आहे, महाराज मी तुमची इतकी सेवा केली, मला तुम्ही असं का केलं, मला काय फळ मिळालं? अरे बाळा, जोपर्यंत तुझ्या मागच्या जन्माचा जो तुझा जे तू केलेला आहे त्याच्यातून तू मुक्तता होत नाही तोपर्यंत आपण महाराजांपर्यंत जात नाही. पण एक लक्षात ठेवा, महाराज कोणत्याही स्वामी भक्ताला वाऱ्यावर कधीच सोडणार नाही आहे. आपल्या आयुष्यात जे होतं ना ते खरंच चांगल्यासाठी होतं. कदाचित मी मला सांगेल की माझ्या ना लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम लिहिलेले होते महाराज, म्हणजे माझ्या कर्माने खूप प्रॉब्लेम लिहिले होते, पण मी स्वामी सेवात आली म्हणून त्या कर्माचा जो मला साठा होता, जो माझ्या वाईट कर्माचा साठा होता, तो मला लवकरात लवकर तो फेडल्या गेला. आणि जे काटे माझ्या मार्गात माझ्या कर्मांनी रोवले होते ते महाराजांच्या कृपेने त्या काट्यांची तीव्रता मला काहीच जाणवली नाही. स्वामी सेवेत आहात, आयुष्य जगताना पण तेवढंच पॉझिटिव्ह ठेवायचं, आपण स्वामी मार्गात आहोत, कधीही निराश व्हायचं नाही आणि कधीच स्वतःला ब्लेम नाही करायचं की माझ्यासोबत असं का झालं तसं का झालं. आपले कर्म आहे, मी तर म्हणते जे काही होताना आपल्या कर्माला दोष द्या, आणि आयुष्यात वाईट गोष्टी घडताना ह्या फक्त आणि फक्त आपल्या कर्मावर कर्मानुसार घडतात, आणि आयुष्यात जे काही चांगलं होतं ना ते फक्त महाराजांमुळेच होतं. हे फक्त हे सत्य आहे, हे थोडंसं कटु सत्य आहे, पण हे खरंच आहे. म्हणून तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा, महाराज सगळ्यांना भरभरून देणार आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगते, जोपर्यंत तुमच्या कर्मातून तुम्हाला मुक्तता मिळत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला हा त्रास भोगावाच लागणार आहे. आणि ह्या त्रासातून मुक्तता जेव्हा होईल ना, मी खरं सांगते की ओंजळी तुमची कमी पडेल, महाराज तुम्हाला इतकं भरभरून देतील. हा माझा शब्द आहे. खरंच महाराज इतकं काही देताना की महाराजांना जेव्हा मुजरा करून महाराजांसमोर बसतो ना, तेव्हा असं वाटतं की काय मागावं तुमच्याकडे, कारण ते सगळं देता, सगळं सुख तुमच्या चरणांशी असतं. फक्त सुख हे आपल्या मानण्यावर असतं. बंगला भेटला म्हणून बंगल्यावाले सगळे सुखी नसतात, लक्षात ठेवा. आपण फ्लॅटमध्ये राहतो, आपण चाळीत राहतो, आपण 2 घास खातो, पण आपलं घर गोकुळासारखं आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, महाराज आहे. प्लीज कोणीही हतबोल होऊ नका. महाराज तुमच्या प्रत्येक श्वासावर तुमची महाराज तुमच्यावर लक्ष ठेवत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासावर महाराजांचं लक्ष आहे. फक्त शांत राहा, सेवा करा. सेवा केला तर अर्थात तुमच्या मनातल्या इच्छा महाराज पूर्ण करतीलच. आणि जोपर्यंत तुमचा भोग सुटत नाही, भोगातून तुमची मुक्तता होत नाही ना, तोपर्यंत तुमचे कोणतेच काम होणार नाही. म्हणून फक्त आणि फक्त सेवा करा, नामस्मरण करा, स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करा, आणि काय फरक पडतो मला नक्की सांगा. अतिशय छोटासा माहिती होती, छोटासा व्हिडिओ होता जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.